नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न ॲग्रिकल्चर क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन या विषयाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहेत. तुम्ही जर मागच्या लेक्चर सिरीज बघितल्या नसतील, वेगवेगळ्या विषयाच्या आपल्या लेक्चर सिरीज झालेल्या आहेत, तुम्ही जर बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर त्यावर तुम्ही जाऊन त्याचा फायदा घेऊ शकता. आणि प्लीज ते तुमच्या बॅचमेंट्सला, ज्युनियर्सला व जे मित्रमंडळी तुमच्या ॲग्रिकल्चर एक्झामची तयारी करत असतील त्यांना शेअर करा. ओके, आज आपला टॉपिक आहे एक्सटेन्शनमधला सोशल स्ट्रॅटिफिकेशन. सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, आता आपण सोशल स्ट्रॅटिफिकेशनची पहिली डेफिनेशन समजून घेऊ. काय आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन? इज द सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज द डिव्हिजन ऑफ सोसायटी, लिहून घ्या तुम्ही, डिव्हिजन ऑफ सोसायटी इन द परमानंट ग्रुप, इन द परमानंट ग्रुप, ग्रुप परमानंट ग्रुप ऑर कॅटेगरीज. सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज द डिव्हिजन ऑफ सोसायटी इन द परमानंट ग्रुप्स ऑर कॅटेगरी लिंक विथ इच अदर, लिंक विथ इच अदर बाय रिलेशनशिप ऑफ सुपेरियरिटी अँड सबऑर्डिनॅरिटी. सबऑर्डिनेशन. ओके, काय डेफिनेशन? सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज द डिव्हिजन ऑफ सोसायटी. सोसायटीचं काय एक डिव्हिजन आहे, म्हणजे आपला जो समाज आहे त्याचं विभाजन आहे. ओके, इन द परमानंट ग्रुप, काय परमानंट ग्रुपमध्ये सोसायटीचं विभाजन आहे. परमानंट ग्रुप्स किंवा कॅटेगरीज आपण त्याला म्हणतो. ते कशाच्या, कोणत्या अँग, कशाच्या भरोशावर? सुपेरियोरिटी अँड सबऑर्डिनेटी. ओके, म्हणजे कोणी वरच्या क्लासचं, कोणी खालच्या क्लासचं, याचं डिव्हिजन जे केलं जातं सोसायटीचं, त्याला काय म्हणतात? सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, डिव्हिजन ऑफ सोसायटी इन द परमानंट ग्रुप ऑर कॅटेगरीज लिंक विथ द इच अदर ऑन द बेसिस ऑफ सुपेरियोरिटी अँड सबऑर्डिनेटी. म्हणजे कोणी वरच्या क्लासचा, कोणी खालच्या क्लासचा, हे असं जे डिव्हिजन केलं जातं, तर त्याला म्हणतात सोशल स्ट्रॅटिफिकेशन. देर आर टू टाईप्स ऑफ ऑर फॉर्म्स ऑफ द सोशल स्ट्रॅटिफिकेशन. हे जे फॉर्म्स आहे यावरून तुम्हाला क्लिअर होईल सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय. दोन टाईप्स आहे फॉर्म्स ऑर टाईप्स ऑफ द सोशल स्ट्रॅटिफिकेशन. फर्स्ट म्हणजे कास्ट. कास्टच्या भरोशावर किंवा कास्टच्या बेसिसवर जे डिव्हिजन केलं जातं सोशल स्ट्रॅटिफिकेशन. त्यानंतर एक क्लास. क्लास आणि कास्ट हे वेगवेगळे, या दोन कॅटेगरीच्या भरोशावर किंवा बेसिसवर सोशल स्ट्रॅटिफिकेशन केलं जातं. तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल. कास्ट आपण बघू. आता कास्ट काय? टर्म कास्ट वॉज डिराईव्ह फ्रॉम पोर्तुगीज वर्ड, हे लक्षात घ्या. कास्ट कोणता वर्ड आहे? पोर्तुगीज. पेपरमध्ये विचारल्या जातं कोणकोणते वर्ड आहे, कास्ट हा पोर्तुगीज वर्ड आहे, लक्षात ठेवा. लॅटिननी, ग्रीकनी तुम्हाला, आपल्याला सवय असतील लॅटिन लिहायची, ग्रीक लिहायची, पण हा वेगळाच एक वर्ड आहे, पोर्तुगीज वर्ड. कास्ट इज अ पोर्तुगीज वर्ड. त्याचं काय? कास्टा. पोर्तुगीज वर्ड कोणता आहे तो? कास्टा. मिनिंग ब्रीड, ब्रीड, रेस ऑर लिनेज, ऑर लिनेज. लिनेज म्हणजे वंशावळ. कास्ट इज अ पोर्तुगीज वर्ड, लक्षात ठेवा, वेगळा आहे पोर्तुगीज वर्ड. कास्टा मिनिंग ब्रीड ऑर रेस ऑर लिनेज. ओके, ब्रीड, रेस ऑर लिनेज. ओके, मग कास्टची डेफिनेशन काय आहे? कास्ट इज अ सोशल कॅटेगरी. माहिती आहे आपण सोशल कॅटेगरी आहे. कास्ट इज अ सोशल कॅटेगरी हु मेंबर आर असाइन बाय अ परमानंट स्टेटस विद इन अ गिवन हायरार्की हुज कॉन्टॅक्ट्स आर रिस्ट्रिक्टेड अकॉर्डिंगली. कास्ट म्हणजे काय? एक सोशल, परमानंट सोशल कॅटेगरी आहे, त्यानुसारच आपले कॉन्टॅक्ट मेंटेन होतात. म्हणजे पर्टिक्युलर त्या त्या कॉन्टॅक्टमध्ये असे, म्हणजे कास्टचे वेगवेगळे नियम असतात, रूल्स असतात, ते आपल्याला फॉलो करावे लागतात. आणि पर्टिक्युलर त्याच कास्टच्या लोकांसोबत, म्हणजे समाजामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट असतात, जास्त कॉन्टॅक्ट. ओके, हे झाले कास्ट. त्यानंतर आहे क्लास. त्यानंतर काय आहे?
क्लास, क्लास की डेफिनेशन समझून घ्या एकदा। क्लास इज ऍब्स्ट्रॅक्ट कैटेगरी ऑफ द पर्सन, लिहून देतो महत्त्वाचे आहे, लिहून समजून सांगता येतो व्यवस्थित। क्लास इज ऍब्स्ट्रॅक्ट कैटेगरीज ऑफ पर्सन, पर्सन्स अरेंज अरेंज इन लेवल, अरेंज इन लेवल अकॉर्डिंग टू द सोशल स्टेटस दे पजेस, अरेंज इन अ लेवल अकॉर्डिंग टू द सोशल स्टेटस, सोशल स्टेटस दे पजेस। ओके, ऍब्स्ट्रॅक्ट कॅटेगरीज ऑफ द पर्सन अरेंज इन अ लेवल अकॉर्डिंग टू द सोशल स्टेटस दे पजेस, हे कशावर म्हणजे हे जे क्लासचं क्लासिफिकेशन कशाच्या भरोशावर असतं, तुमचं शिक्षण किती आहे, तुमचं इकॉनॉमिक म्हणजे तुमच्याकडे पैसा किती आहे, ओके, अशा प्रेस्टीज म्हणजे तुमची काय म्हणतात त्याला प्रेस्टीजला तुमची इज्जत किती समाजात, ओके, त्यानुसार क्लासचं क्लासिफिकेशन असतं। ऍब्स्ट्रॅक्ट कॅटेगरीज ऑफ द पर्सन अरेंज इन अ लेवल अकॉर्डिंग टू द सोशल स्टेटस दे पजेस, ओके। द क्लास मे बी बेस्ड ऑन द पॉवर प्रेस्टीज वेल्थ, ओके, पॉवर प्रेस्टीज अँड वेल्थ कशा ज्याच्यावर राहतं क्लासिफिकेशन, क्लासचं पॉवर पॉवर प्रेस्टीज अँड वेल्थ, ओके, पॉवर प्रेस्टीज अँड वेल्थ। आता आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे क्लास सिस्टीम आणि क्लास सिस्टीम, कास्ट सिस्टीम आणि क्लास सिस्टीम यामध्ये काय डिफरन्स आहे नेमका, ओके, कास्ट आणि या साईडला क्लास याचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे। कास्ट इज बेस्ड ऑन बर्थ, आपण कोणत्या कास्टमध्ये जन्म घेतो त्यावर आपलं डिपेंडेंट आहे, कास्ट बेस्ड ऑन बर्थ। अँड क्लास इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक कंडिशन, इकॉनॉमिक इकॉनॉमिक अँड इंडिव्हिज्युअल अचीवमेंट, अचीवमेंट पण अचीवमेंट्सवर डिपेंडेंट आहे, म्हणजे चांगलं एज्युकेशन घेतलं तर आपण वरच्या क्लासमध्ये जाऊ शकतो, इकॉनॉमिक कंडिशन पण आपली इम्प्रूव्ह होऊ शकते। कास्ट इज बेस्ड ऑन बर्थ, क्लास इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड कंडिशन ऑर अचीवमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल, ओके। देन स्ट्रक्चर ऑफ द कास्ट इज रिजिड, स्ट्रक्चर ऑफ द कास्ट इज रिजिड, रिजिड स्ट्रक्चर इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ द कास्ट अँड इन क्लास देर इज अ फ्लेक्झिबल। आपण सहजासहज जे आपली कास्ट चेंज करू शकत नाही आणि केली तरी आपल्याला काय होतं, जे आपली कास्ट म्हणजे जात पंचायत आहे किंवा म्हणजे समाजाचा समाजातील त्या कास्ट पर्टिक्युलर क्लासमधले कास्टमधले लोक आहेत ते आपल्याला काय टाकतात, वॉलेट टाकतात, म्हणजे कास्ट सिस्टीम कशी रिजिड आहे। आणि क्लास कसं आहे, तुम्ही जर लोअर क्लासमध्ये असला तर तुम्ही काही चांगलं एज्युकेशन घेऊन चांगला बिझनेस करून तुम्ही तुमच्या हायर क्लासला जाऊ शकता, म्हणजे कसं आहे फ्लेक्झिबल आहे, ओके। आता कास्टमध्ये क्लोज्ड स्ट्रॅटिफिकेशन असतं, क्लोज स्ट्रॅटिफिकेशन, क्लोज्ड म्हणजे आपण समजून घ्या ही हायर कास्ट, ए नावाची कास्ट एक हायर असन, बी नावाची कास्ट लोअर असन, मग या लोअर कास्टमधून आपल्याला हायर कास्टकडे जाता येत नाही कास्टमध्ये, ओके, गेले तुम्ही तर तुम्हाला काय होतं वाळीत टाकलं जातं, ओके, म्हणजे काय झालं क्लोज स्ट्रॅटिफिकेशन झालं। पण इकडे कसं आहे आपल्या क्लासमध्ये देर इज अ नो देर इज अ ओपन स्ट्रॅटिफिकेशन, इकडे कसं आहे ओपन आहे, म्हणजे तुम्ही फोर्थ क्लासमध्ये असणार सगळ्यात खाली समजा तर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये जाऊ शकता, तुमची इकॉनॉमिक कंडिशन डेव्हलप करून तुमची स्वतःची सेल्फ इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही चेंज करू शकता तुमचा क्लास, पण तुम्ही कास्ट चेंज करू शकत नाही, ओके, म्हणजे समाजाच्या म्हणण्यानुसार। आपण काय बघत आहे रुरल सोशियोलॉजी बघत आहे, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे, कास्ट आपण चेंज करू शकत नाही, ओके। त्यानंतर देर इज अ ट्रॅडिशनल ऑक्युपेशन अँड प्रॅक्टिसेस, याच्यात काय असतात कास्टमध्ये काही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस असतात, पर्टिक्युलर प्रॅक्टिसेस, ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस, पर्टिक्युलर कास्टच्या काही प्रथा असतील, परंपरा असतील, त्या फॉलो कराव्या लागतात,
त्यामुळे कसं असतं, ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आर फॉलोड इन कास्ट, देर आर ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस फॉलोड इन कास्ट, अँड यामध्ये तसं काही नसतं, नॉट सच अ प्रॅक्टिसेस. ओके, अशा काही प्रॅक्टिसेस त्यांना फॉलो करावेला लागत नाही. आणि कास्टमध्ये जे ऑक्युपेशन असतं ते ठरलेलं असतं, ऑक्युपेशन पर्टिक्युलर कास्टच्या लोकांनी पर्टिक्युलर ऑक्युपेशन करायचंय, ओके, हे असं ठरलेलं असतं. आणि क्लासमध्ये तसं काही नसतं, ऑक्युपेशन अकॉर्डिंग टू क्लास नसतं, पण कास्टनुसार असू शकतं किंवा असतं. कास्ट सिस्टीममध्ये काही रूल्स असतात, काही रेग्युलेशन असतात, ते पहिलेच फिक्स केलेले असतात, प्री फिक्स रूल्स अँड रेग्युलेशन. रूल्स असतात, काही परंपरा असतात, ते सगळं कसं असतं, पहिलेच फिक्स असतात. पण इकडं काही तसं बघायला मिळत नाही क्लास सिस्टीममध्ये. ओके, त्यानंतर इथं काय असतं, तुम्ही जर कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं कास्टमध्ये, म्हणजे कास्टमध्ये जे नियम असतील, परंपरा असतील, त्याचं जर उल्लंघन केलं तर तुम्हाला कास्ट पंचायत शिक्षा देऊ शकते. म्हणजे तुम्हाला वाईट टाकलं जातं, तुमच्या सोबत कोणी रिलेशन ठेवत नाही, असं जुन्या काळी व्हायचं. आता काही एवढ्या केसेस तसा दिसत नाही, पण काही काही जे ग्रामीण भाग असतील तिथं हे असं मे बी असू शकतं, कास्ट पंचायत. ओके, पण या ठिकाणी तसं काही रूल्स अँड रेग्युलेशन नसल्यामुळं तिथं काही शिक्षा करायला कोणती अशी एक इन्स्टिट्यूशन किंवा संस्था इथं जशी कास्ट पंचायत आहे तशी नसती. ओके, बघा एकदा परत बघा, कास्ट इज बेस्ड ऑन बर्थ, कास्ट आपल्याला बर्थमध्ये, आणि क्लास इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड इंडिव्हिज्युअल अचीवमेंट. कास्ट इज अ रिजिड इन स्ट्रक्चर, म्हणजे कास्ट आपण चेंज करू शकत नाही, त्याचे रूल त्याच्यानुसार चेंज करू शकत नाही. नंतर क्लास कसे फ्लेक्झिबल आहे, आपण क्लास आपला चेंज करू शकतो, म्हणजे लोएस्ट क्लासपासून आपण हायेस्ट क्लासमध्ये आपल्या स्वतःच्या पॉवरवर जाऊ शकतो, म्हणजे आपण जेवढी मेहनत करू तेवढा आपला क्लास वाढत जाऊ शकतो. यामध्ये कसं आहे, क्लोज स्ट्रॅटिफिकेशन आहे. स्ट्रॅटिफिकेशन कसं आहे, क्लोज आहे, म्हणजे आपण कास्ट चेंज करू शकत नाही, पण इथं कसं आहे, ओपन स्ट्रॅटिफिकेशन, म्हणजे आपण क्लास चेंज करू शकतो. ओके, नंतर ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस असतात, ट्रॅडिशन असतात, काही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहे त्या आपल्या कास्ट सिस्टीममध्ये ऑब्झर्व होतात, पण इकडे तसं काही ऑब्झर्व होत नाही, म्हणजे क्लासमध्ये नसतं. ऑक्युपेशन जे असतं, आपला जो व्यवसाय तो पण अकॉर्डिंग टू कास्ट असतो. ओके, पण क्लासमध्ये तसं काही आपल्याला ऑब्झर्व होत नाही. आणि काही कास्ट सिस्टीममध्ये काही प्रीफिक्स रूल असतात, म्हणजे आधीच ठरवून दिले आपल्या प्रथा परंपरा जुन्या लोकांनी ठरवून दिलेले आहे, प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळे असतात, तर ते तसा प्रकार काही आपल्याला क्लास सिस्टीममध्ये बघायला मिळत नाही. आणि तुम्ही जर काही चुकी केली किंवा कास्टच्या नियमाच्या बाहेर काही कार्य केलं तर तुम्हाला कास्ट पंचायत नावाची एक संस्था असतात, तर त्या तुम्हाला जातीबाहेर म्हणजे कास्टच्या बाहेर टाकू शकता किंवा तुमच्या घराला सगळं वाडीत टाकू शकता, ज्याला आपण म्हणतो. पण असं काही क्लास सिस्टीममध्ये रूल्स रेग्युलेशन नसल्यामुळं कास्ट पंचायत नसते. ओके.